नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. सध्या पुन्हा एकदा जगभर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती निर्माण झालेली आहे. विशेषतः अमेरिकेमध्ये फार प्रचंड प्रमाणात रोगांची संख्या वाढती आहे. महाराष्ट्रात मुंबई, ठाणे आणि पुण्यामध्ये ही रुग्णसंख्या दररोज वाढते आहे. त्याचा व्हेरियंट बदलला आहे. ओमायक्रॉनचे रुग्ण सापडत आहेत, आणखी वेगवेगळ्या प्रकारचे डेल्टा प्लसचे रुग्ण सापडत आहेत. नेमके पुरंदर तालुक्यामध्ये काय परिस्थिती आहे हे आपण पुरंदरमधील आरोग्य अधिकारी डॉक्टर राऊत यांची संवाद साधू. नमस्कार, काय डॉक्टर तुमचं नाव? मी डॉक्टर राऊत, ग्रामीण वैद्यकीय अधिकारी, ग्रामीण रुग्णालय सासवड. पुरंदरमध्ये काय परिस्थिती आहे? पुरंदर तालुक्यामध्ये सध्या तरी परिस्थिती आटोक्यात आहे. सध्या आपल्या सासवड शहर भागामध्ये जे ॲक्टिव्ह पेशंट आहे त्यांची संख्या 12 आहे. त्यापैकी जे 4 जण आहेत ते होम आयसोलेशनमध्ये आहेत आणि जे 8 आहेत ते हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे. सर्वांची परिस्थिती व्यवस्थित चांगली आहे. काल तहसीलदार कचेरीमध्ये मोठ्या प्रमाणावर स्वच्छता मोहीम काढण्यात तिथे एक रुग्ण सापडला. काय तो ओमायक्रॉनचा आहे का कोरोना आहे? तहसील जे रुग्ण कार्यालयामध्ये जो रुग्ण सापडला त्याबद्दल अजूनपर्यंत माझ्यापर्यंत काही माहिती नाही आहे. पुरंदर तालुक्यात किंवा आपल्या या तुमच्या ज्यात ओमायक्रॉनचे काही रुग्ण सापडलेत का? आपल्या पुरंदर तालुक्यामध्ये सासवड शहरामध्ये एक ओमायक्रॉनचा रुग्ण सापडलेला होता. तो अतिशय सुस्थितीत उत्तम आहे आणि तो बरा देखील होऊन गेला. आता ओमायक्रॉनबाबत नेमकं लोकांच्या मनात भीती आहे, नेमकं काय फरक आहे कोरोना आणि ओमायक्रॉन? त्याच्या उच्चाराबाबत सुद्धा बरेच मतभेद निर्माण झालेले आहेत. ओमायक्रॉन हा आपला दक्षिण आफ्रिका तिथून निर्माण झालेला स्ट्रेन आहे. WHO सांगण्यानुसार तो जो आपला डेल्टा व्हेरियंट आहे त्याच्यापेक्षा माइल्ड आहे. त्यामुळं ओमायक्रॉनचं जरी इन्फेक्शन झालं तर घाबरण्याचं काही कारण नाही आहे. त्याच्यामध्ये रेस्पिरेटरी सिमटम कमी असतात, फुफ्फूस कमी इन्वॉल्व्ह होतं. त्याच्यामध्ये शक्यतो घसादुखी, डोकंदुखी, ताप अशा प्रकारची लक्षणं असतात. तरी पण आपण काळजी घेतली पाहिजे. इतर डेल्टापेक्षा हा माइल्ड आहे, माइल्ड स्वरूपाचा हा आजार आहे कोरोनामधला. तर मुंबई, पुणे, ठाणे तो हे रुग्ण वाढलेत, आपल्याकडे काय धोका आहे? सध्या नेहमीचा ट्रेंड पाहता, मागच्या वर्षी त्याच्या मागच्या वर्षी मुंबईमधून सुरुवात होते, त्याच्यानंतर पुण्यामधून रुग्णांची वाढायची सुरुवात होते. आणि सासवड हे पुण्याला कनेक्ट असल्यामुळं ये जा लोकांची जास्त आहे कामधंद्यानिमित्त पुण्यामध्ये खाली. तर पुण्यामध्ये रुग्ण वाढू लागल्यानंतर काही दिवसानंतर आपल्या इथे देखील रुग्ण वाढू लागतात. त्यामुळे नागरिकांनी जरी सध्या परिस्थिती कंट्रोलमध्ये आटोक्यात असली तरी नागरिकांनी अतिशय काळजी घेणं गरजेचं आहे. या स्टेजला सुद्धा काळजी घ्यायची म्हणजे आता नेमकं काय करायचं? सध्या लॉकडाऊन नाही आहे, त्यामुळं सध्या नागरिकांनी 2 गोष्टी करणं फार महत्त्वाचं गरजेचं आहे. मास्क लावला पाहिजे कंटिन्युअस, आपल्या तोंडावर मास्क पाहिजे. दुसरी गोष्ट, हात धुतली पाहिजे. आणि तिसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे जे शासनाने फ्रीमध्ये लसीकरण उपलब्ध केलेलं आहे नागरिकांना, 15 वर्षाच्या पुढील देखील आता लोकांना केलेलं आहे, विद्यार्थ्यांना, विद्यार्थिनींना. तर 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. मास्क, वारंवार हात धुणे आणि तिसरी गोष्ट लसीकरण. ह्या 3 गोष्टी पाळल्या तर आपण ह्या तिसऱ्या लाटेला निश्चितच थोपवू शकतो. पुरंदरमध्ये लसीकरणाच्या मोहिमेची काय स्थिती आहे? पुरंदरमध्ये लसीकरणाची मोहीम, पुरंदर आता माझ्याकडे ग्रामीण शहर भाग माझ्याकडे येतो. नगरपालिका हातीमध्ये जवळजवळ 90% पहिला डोस पूर्ण झालेला आहे. दुसरा डोस 80-85% पूर्ण झालेला आहे कोरोनाच्या लसीचा. आणि 3 तारखेपासून 15-18 वयोगटातील मुलांचं लसीकरण अतिशय वेगाने सुरू आहे. 15-18 वयोगटातल्या लोकांचा कसा प्रतिसाद आहे आणि आपल्याकडे कशा प्रकारच्या लस उपलब्ध आहेत? 15-18 वयोगटातील जी मुलं आहेत त्यांच्यासाठी कोवॅक्सिन नावाची लस उपलब्ध केलेली आहे शासनाने. मुलांचा प्रतिसाद अतिशय उत्तम आहे. उत्साहाने मुलं लस घेतात आहे आणि अतिशय चांगला प्रतिसाद आहे. आता हे संख्या आणि त्याचं प्रमाण हे किती टाईम टेबल तुम्ही तयार केलं की किती विद्यार्थी आहेत आणि किती वेळ लागेल त्याला? आपल्याला शासनाने आदेश दिलेले आहे की 10 तारखेपर्यंत आपल्याला हे लसीकरण उरकून घ्यायचं आहे. परंतु आपल्याकडची मॅन पॉवर पाहता अंदाजे 10 तारखेच्या पुढे 2-3 दिवसामध्ये आपण अतिशय संयमित आणि योग्य ते नियोजन करून आपण ह्या सर्वांचं, सासवड शहरामध्ये अंदाजे 4 ते 4.5 हजार विद्यार्थी आहेत 15 ते 18 दरम्यानचे, तर त्यांचं आपण लसीकरण उरकून घेणार आहोत. धन्यवाद.